इंदापूरमध्ये आज संध्याकाळी 7 वाजता एक धक्कादायक घटना घडली होती, ज्याच्यामध्ये एका युवकावर फायरिंग झाल्याची बातमी मिळालेली होती. सदर जो जखमी युवक आहे त्याचं नाव राहुल अशोक चव्हाण असून ते आउट ऑफ डेंजर आहेत. ते सध्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहे. आणि जो अज्ञात इसम त्यांच्यावर फायरिंग करून तिथून पळून गेलेला होता, त्या अनुषंगाने पुणे जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत पुणे जिल्ह्यामध्ये दौंड, त्याच्यानंतर यवत, उरळी कांचन, वालचंदनगर, तसेच सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर आणि उस्मानाबाद अशा वेगवेगळ्या शहरामध्ये नाकाबंदी इमिडिएटली लावण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने फायरिंग करून गेलेला इसम हा वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या दिशेने गेला होता आणि तिथल्या नाकाबंदीमध्ये तेथील प्रभारी अधिकारी राजकुमार डुंगे यांनी त्या इसमाला ताब्यात घेतलेला आहे आणि फायरिंग करणाऱ्या इसमाने जे फायर केलेलं वेपन आहे ते पण ताब्यात घेतलेलं आहे. या अनुषंगाने जखमीकडे अधिक विचारपूस केली असता जे सिरसुळी गाव आहे त्या गावातील हे सर्वजण असून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी आज रोजी हल्ला केलेला आहे. त्या आरोपीला आम्ही 2 तासाच्या आत ताब्यात घेतलेला आहे. तसेच माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख सर यांच्या अंतर्गत जे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मोहीम राबवलेली आहे त्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 12 वेपन जमा केलेले असून आज सकाळीच माननीय पोलीस अधीक्षक महोदयांनी 7 वेपनच्या बाबत प्रेस नोट दिलेली होती. त्यासोबतच वालचंदनगरचे 3 आणि माळेगाव येथे 2 असं 12 वेपन सप्टेंबर महिन्यामध्ये जमा केलेली आहे. धन्यवाद. याच्यातील जो आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचं नाव धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमुले.